नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही पोस्टाचे प्रश्न डिस्कस करणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे, पूर्णपणे फायदा करून घ्यायचा आहे, आउट ऑफ स्कोरला पाहिजे आणि प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये आपल्याला 3 सेकंद विचार करण्यासाठी मिळणार आहेत. जास्त वेळ पाहिजे तर तुम्ही पॉज करून उत्तर देऊ शकता आणि ज्या पण प्रश्नाचं उत्तर माहीत असेल खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करा, जेणेकरून आपल्या मेमरीमध्ये डायरेक्ट काय होईल सेव्ह होऊन जाईल. चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, भारतीय पोस्ट विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, भारतीय पोस्ट विभागाचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे. चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत, सर्वांनी बरोबर चॉईस करायचं आहे. आणि हां, सर्वांनी बरोबर चॉईस केलं आहे, सर्वांचं हार्दिक स्वागत. ऑप्शन क्रमांक आहे दिल्ली. दिल्ली या ठिकाणी बघा पोस्ट विभागाचं मुख्यालय. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता दुसरा प्रश्न काय बघू शकता, भारतीय डाक विभागाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली होती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, भारतीय डाक विभागाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झालेली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पटकन आन्सर द्यायचं सर्वांनी. आणि हां, सर्वांनी बरोबर चॉईस केलं आहे. ऑप्शन क्रमांक आहे लॉर्ड डलहौसी. कोणता हौसी? लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि याची भारतीय डाक विभागाची स्थापना ही 1 ऑक्टोबर 1854 झाली. केव्हा? 1 ऑक्टोबर 1854 भारतीय डाक विभागाची स्थापना झालेली. चला 3 नंबरचा प्रश्न तोच आपला, भारतीय डाक विभागाची स्थापना केव्हा झाली होती. तर आपण पाहिलं 1 ऑक्टोबर 1854. ऑप्शन क्रमांक आहे 1 ऑक्टोबर 1854 भारतीय डाक विभागाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, डाक विभाग हा कोणत्या सूचीतील विषय. काय प्रश्न आहे? डाक विभाग हा कोणत्या सूचीमधील विषय आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, डाक विभाग हा कोणत्या सूचीतील विषय. राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक आहे केंद्र सूची. लक्षात ठेवा, डाक विभाग हा केंद्र सूचीतला विषय. आणि राज्य सूचीमध्ये काय येतं? आपलं पोलीस विषय. आता पोलीस. 5 नंबरचा प्रश्न आहे, जगातील पहिली ऑफिशियल एअरमेन फ्लाईट भारतामध्ये केव्हा सुरू झाली. एकदम आयएमपी प्रश्न आहे, जगातील पहिली ऑफिशियल एअरमेन फ्लाईट भारतात केव्हा सुरू झाली. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 18 फेब्रुवारी 1911. 18 फेब्रुवारी 1911 बघा, जगातील पहिली ऑफिशियल एअरमेन फ्लाईट भारतामध्ये सुरू झालेली आहे. 6 नंबरचा प्रश्न, आपल्या मोबाईलच्या काचेवर बघू शकता जागतिक पोस्ट दिवस केव्हा साजरा केला जातो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार करून लिहून ठेवा याला, जागतिक पोस्ट दिवस केव्हा साजरा केला जातो. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे 9 ऑक्टोबर. 9 ऑक्टोबरला बघा जागतिक पोस्ट दिवस साजरा केलेला आहे. 7 नंबरचा प्रश्न आहे, जगात किती देशामध्ये पोस्टल कोड सेवा सुरू आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, जगामध्ये किती देशामध्ये सध्या पोस्टल कोड सेवा सुरू आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे 142. किती? 142 देशामध्ये काय पोस्टल कोड सेवा चालू आहे सध्या. तर मित्रांनो, आपण MSTCET याची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा अन अकॅडमीने खूप मोठी मदत आणलेली आहे. तुम्ही जर याचं प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर बघू शकता काय काय फायदा आहे आपल्याला. तर याचा फायदा कसा भेटणार आहे, जर आपण सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला प्रीमियम कॉन्टॅक्ट भेटणार आहे, तो पण एकदम असा परवडणाऱ्या पैशावर. त्याचबरोबर आपण लाईव्ह कोर्समध्ये सुद्धा आपण जे काही आपले डाऊट असतील ते सुद्धा आपण लाईव्ह विचारू शकतो. त्याचबरोबर आपल्याला पूर्णपणे बॅचेस यासाठी अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर पूर्णपणे माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार. याच्या सगळ्या लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता आता पैसे कसे भरायचे, कशाप्रकारे आपल्याला याचा फायदा घेता येणार आहे. तर बघू शकता जर आपण 12 महिन्याचा प्लॅन घेतला तर बघा 14,850 रुपयाला, केवढ्याचा? 12 महिन्याचा. आणि जर आपण 1-1 महिन्याने भरत राहिलो तर 1238 रुपये आपल्याला पर महिन्याला द्यावं लागणार आहेत. आणि जर आपण 6 महिन्याचा प्लॅन घेतला तर 12,150 रुपये, म्हणजे 12,000 आणि वरती 150 रुपये. आणि महिन्याला म्हटलं तर 2025 रुपये पर मंथ, लक्षात ठेवा 2025 पर मंथ. आणि मित्रांनो, खाली आपला तुम्ही कोड यूज करून 10% डिस्काउंटसुद्धा घेऊ शकता. आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, त्यावरती क्लिक करून बघा तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि पुरेपूर फायदा घेऊ शकता. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुम्ही सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, अन अकॅडमीचं लर्निंग ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. याची सगळी माहिती आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ही पूर्णपणे माहिती घेऊ शकता आणि पूर्णपणे याचा भरपूर फायदा घेऊ शकता. चला आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूयात पूर्णपणे. चला 8 नंबरचा प्रश्न आहे, आपल्या उघड्या डोळ्याने बघू शकता भारतातील पहिले तरंगणारे पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, भारतातील पहिले तरंगणारे पोस्ट ऑफिस हे कोठे आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक आहे जम्मू काश्मीरच्या, कुठं आहे? जम्मू काश्मीरच्या लेक दलमध्ये फ्लोटिंग पोस्ट ऑफिस तिथे. कुठं? जम्मू काश्मीरच्या लेक दल याच्या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 9 नंबरचा प्रश्न आहे, पिनकोडचा पहिला अंक काय दर्शवतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा, पिनकोडचा पहिला अंक हा झोन दर्शवतो. काय? झोन दर्शवतो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण, पिनकोडचे पहिले 2 अंक काय दर्शवतात.
तर बघा पिनकोडचे पहिले दोन अंक काय दर्शवतात, सब झोन दर्शवतात, लक्षात ठेवा सब झोन. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता 11 नंबरचा प्रश्न बघू शकता आपल्या डोळ्यासमोर. इलेक्ट्रॉनिक भारतीय पोस्ट ऑर्डर भारतामध्ये केव्हा सुरू झाली, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनिक भारतीय पोस्ट ऑर्डर ही भारतामध्ये केव्हा सुरू झाली, चला पटकन आन्सर चॉईस करायचं आहे जेणेकरून आपण जास्त वेळ लक्षात ठेवू. आणि हा सर्वांनी बरोबर चॉईस केलं, ऑप्शन क्रमांक आहे 22 मार्च 2013. केव्हा? 22 मार्च 2013 सुरू झालेली. पुढचा प्रश्न बघूयात आता आपण. भारतीय पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात 30 जानेवारी 2017 कोणत्या ठिकाणी झाली, जे काय आपली भारतीय पोस्ट बँक आहे त्याची सुरुवात 30 जानेवारी 2017 कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती, झारखंडमधील रांची या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक आहे झारखंडमधील रांची या ठिकाणी, झारखंडची राजधानी रांची या ठिकाणी भारतीय पोस्ट बँकेची पहिली सुरुवात झाली होती. 13 नंबरचा प्रश्न आहे, मनी ऑर्डर सेवाची सुरुवात केव्हा झालेली, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 1992. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 14 नंबरचा प्रश्न आहे, देशात पहिले पोस्टाचे तिकीट केव्हा सुरू झाले, व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. देशामध्ये पहिले पोस्टाचे तिकीट केव्हा सुरू झाले, राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी 1 जुलै 1852. केव्हा? 1 जुलै 1852 देशामध्ये पहिले पोस्टाचे तिकीट काय झालं होतं, सुरू झालं होतं. 15 नंबरचा प्रश्न काय, पहिले चित्रित पोस्ट तिकिटाची सुरुवात कोणत्या देशात झाली, सुरुवात देशात केव्हा झाली, कोणत्या देशात नाही, सुरुवात कधी झाली देशामध्ये, पहिले चित्रित पोस्टाचे तिकीट म्हणजे त्याच्यावर चित्रित पोस्ट आहे, राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे 1931. 1931 बघा पहिले चित्रित पोस्ट तिकिटाची सुरुवात झालेली. 16 नंबरचा प्रश्न काय बघू शकता, भारतीय डाकघर बचत योजना कधी सुरू झाली, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जी काय भारतीय डाकघर बचत योजना आहे ती 1882 सुरू झालेली, लक्षात ठेवा रे 1882. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 17 नंबरचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर बघू शकता, रेल्वे मेल सर्व्हिसची सुरुवात केव्हा करण्यात आली होती, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. रेल्वे मेल सर्व्हिसची सुरुवात केव्हा करण्यात आली होती, 17 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा 1879 ते 1880 दरम्यान चालू झाली होती रेल्वे मेल सर्व्हिसची सुरुवात. 18 नंबरचा प्रश्न बघू शकता, भारतीय स्पीड पोस्टाची सुरुवात केव्हा झालेली, भारतीय जे काही स्पीड पोस्ट आहे स्पीड पोस्ट त्याची सुरुवात केव्हा झाली, राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक सी 1 ऑगस्ट 1986. 1 ऑगस्ट 1986 बघा भारतीय स्पीड पोस्टाची सुरुवात झालेली, लक्षात ठेवा 1 ऑगस्ट 1986. 19 नंबरचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कारण की माझ्या मेहनतीसाठी एक लाईक करा, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत जाते. तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला फक्त एकच सेकंद जाईल, फक्त तुमचं लाईकच्या बटनावर टच करायचं आहे. लाईक करायला का तुम्हाला एवढी एनर्जी जाणार नाही, फक्त टच करायचं आहे. चला 19 नंबरचा प्रश्न आहे, मेघदूत सॉफ्टवेअर कशाशी संबंधित आहे, काय विचारलं आपल्याला, मेघदूत सॉफ्टवेअर हा कशाशी संबंधित आहे. सर्वांनी बरोबर चॉईस केला, ऑप्शन क्रमांक आहे भारतीय पोस्ट, लक्षात ठेवा भारतीय पोस्ट संबंधित काय मेघदूत सॉफ्टवेअर आहे. देशात पोस्टाद्वारे ई पेमेंटची सुरुवात कधी झालेली, देशामध्ये पोस्टाद्वारे ई पेमेंटची सुरुवात केव्हा झाली, राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए 2006 केव्हा झाली, 2006 देशामध्ये पोस्टात ई पेमेंटची सुरुवात झाली, केव्हा ई पेमेंटची सुरुवात. 21 नंबरचा प्रश्न आहे, देशामध्ये आर्मी पोस्टल सर्व्हिसची सुरुवात कधी झाली, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. देशामध्ये आर्मी पोस्टल सर्व्हिसची सुरुवात केव्हा झाली, राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए 1856. 1856 बघा देशामध्ये आर्मी पोस्टल सर्व्हिसची सुरुवात झाली, किंवा 1856. पुढचा प्रश्न बघूयात आपण, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, चला पटकन आन्सर द्यायचा आता. 22 नंबरचा प्रश्न आहे, सर्वांनी बरोबर चॉईस केलं, ऑप्शन क्रमांक आहे महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, तर महाराष्ट्र भूषण आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, जगामध्ये सर्वोत्तम सुती वस्त्र कोठे निर्माण केले जातात, तर जगामध्ये सर्वोत्तम सुती वस्त्रे भारतामध्येच निर्माण केले जातात. 24 नंबरचा प्रश्न आहे, रॅमन मॅक्सेचे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते, तर राईट आन्सर आहे बघा रॅमन मॅक्सेचे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय व्यक्ती होते, ऑप्शन क्रमांक आहे विनोबा भावे. 25 नंबरचा प्रश्न आहे, एकदम आणि एकदम इम्पॉर्टंट आहे, स्टार करून लिहून ठेवायचा. आता हो नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट आहे, तर बघा हे रामसर यादीमध्ये सामील होणारं पहिलं स्थळ आहे. दुसरं स्थळ कोणतं आहे आपलं, तर बघा लोणार सरोवर आहे. दुसरं कोणतं आहे, लोणार सरोवर जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित, कोणत्या बुलढाणा. आणि पहिले नांदूर मधमेश्वर हे काय बघा रामसर यादीमध्ये सामील होणारं पहिलं स्थळ आहे आपलं महाराष्ट्रातलं.
आणि बघा ते नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या नाशिक 26 नंबरचा प्रश्न काय बघू शकता नुकतेच बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे नुकतेच बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक सी नितीश कुमार फागू चव्हाण त्याचे कोण आहेत राज्यपाल आहेत फागू चव्हाण त्या ठिकाणचे राज्यपाल बनलेले आहेत आणि मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणतं होतं लगेच खाली टाईप करा आणि मित्रांनो व्हिडिओच्या पीडीएफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्याचबरोबर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे आणि इंस्टाग्रामला सुद्धा नक्की फॉलो करू शकता इंस्टाला सुद्धा आपण नोकरीला जागा वगैरे आणि जीकेच्या चांगल्या चांगल्या पोस्ट टाकत असतो त्या ठिकाणामधून सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये 100% वाढ होणार आहे त्यामुळे मित्रांनो त्याला सुद्धा फॉलो करू शकता आणि मित्रांनो आपला दुसरं एक चॅनल आहे शुभम बनसोडे नावाने त्यावरती आपण डेली करंट अफेअर्स अपलोड करत असतो त्यामुळे मित्रांनो त्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लगेच जाऊन तुम्ही तुमचे 2 सेकंद जातील परंतु तुमचं आयुष्य बदलू शकतं कारण की करंट अफेअर्स असा विषय आहे तो दररोजच्या दररोज कव्हर होणं खूप गरजेचं आहे.